काटोल मतदारसंघात विकासकामांसाठी पैसा दिला जात नाही, फडणवीसांच्या दबावामुळे मतदारसंघात निधी मिळत नाही, अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. अनिल देशमुखांचे आरोप चुकीचे, काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे लोक हायकोर्टात गेल्यानं 80 कोटींचा निधी थांबला, चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार. मुख्यमंत्रीपदाचं नाव घोषित होताच मवियातील 3 पक्षांचे 6 पक्ष होतील, सकाळी संजय राऊत, दुपारी जयंत पाटील आणि संध्याकाळी वडेट्टीवाराचे 3 मुख्यमंत्री मवियात असतात, पण खरा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, रावसाहेब दानवेंची टीका. विधानसभेला जास्तीत जास्त आमदार निवडून आणणार, सत्तेत कसं जाता येईल यावर आमचं लक्ष, छत्रपती संभाजीराजेंचं वक्तव्य, पुण्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचं शक्तीप्रदर्शन. शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत पाटील नाराज, माझं राजकीय पुनर्वसन झालं नाही, मला राज्यसभा किंवा विधान परिषद देण्याचा शब्द, हेमंत पाटलांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटलांचा शरद पवार गटातील प्रवेशानंतर इंदापुरात बॅनरबाजी, हर्षवर्धन पाटलांचे भावी मंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले. हर्षवर्धन पाटलांविरोधात इंदापुरात वातावरण तापलं, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी निर्णय बदलावा, अप्पासाहेब जगदाळेंची मागणी, तर जनतेचा प्रतिसाद नाकारू शकत नाही, प्रवीण मानेंचं वक्तव्य. कागलच्या उमेदवारीवरून मंडलिक पितापुत्रांमध्येच मतमतांतर, वीरेंद्र मंडलिक हसन मुश्रीफांविरोधात विधानसभेच्या रिंगणात, वडील संजय मंडलिक मात्र मुश्रीफांसोबत. महायुतीकडून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मी अंबादेवीकडे साकडं घालणार, तसंच महायुतीकडून अमरावतीमधील 4 मतदारसंघ भाजपला मिळतील ही अपेक्षा, नवनीत राणांचं वक्तव्य.